नमस्कार मित्रांनो, अमेझिंग नॉलेजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गझल सम्राट सुरेश भट यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत। वडील श्रीधर रंगनाथ भट व आई शांता श्रीधर भट यांच्या पोटी 15 एप्रिल 1932 रोजी एक मुलगा जन्माला आला। आपल्या मुलाने सूर्यासारखं चमकावं म्हणून त्याचे नाव सुरेश ठेवण्यात आले। हळूहळू सुरेश मोठा होऊ लागला, पण 2.5 वर्षाचा झाल्यानंतर त्याला पोलिओची बाधा झाली व त्यात त्याचा उजवा पाय अधू झाला। अधू पायामुळे सुरेश शालेय जीवनात कुठेही मैदानी खेळ खेळू शकला नाही। शालेय शिक्षण घेत असताना तो मॅट्रिकला नापास झाला, नंतर दुसऱ्यांदा मॅट्रिकला पास झाला, नंतर इंटरमिडिएटला सुद्धा नापास, तीही पुन्हा देऊन तो पास झाला, नंतर BA ला 2 नापास, नंतर पुन्हा परीक्षा देऊन पुन्हा पास झाला। नंतर हळूहळू कवितांची आवड निर्माण झाली, गझल लिहिल्या जाऊ लागल्या। नंतर हाच सुरेश कालांतराने कविवर्य गझल सम्राट सुरेश भट म्हणून ओळखला जाऊ लागला। सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते। त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्य प्रकार रुजवला। त्यांना गझल सम्राट म्हणून ओळखले जाते। त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते आणि त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती। त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली। संगीताची आवड शालेय जीवनात असताना सुरेश भटांना संगीताची आवड निर्माण झाली। तसेच सुरेश भटांचे वडीलसुद्धा संगीतप्रेमी होते। मैदानी खेळ खेळण्यास जाऊ न शकणाऱ्या आपल्या मुलाला त्यांनी बाजाची पेटी आणून दिली। हीच संगीताची आवड त्यांना शालेय बँड पथकात घेऊन गेली। श्रीधर पंतांनी सुरेश भटांना रीतसर संगीत शिक्षण दिले। सुरेश भट स्वतः उत्तम गायक होते। 20/2/1984 रोजी अमरावतीत झालेल्या गायनाच्या एका कार्यक्रमात त्यांच्या साथीसाठी हृदयनाथ मंगेशकर होते। पुढे 1952 मध्ये ते तबला शिकले, नंतर ते ढोलकीही वाजवायला शिकले। भटांचा एक पाय कमजोर झाल्यानंतर त्यांनी व्यायामावर जोर देऊन त्यांनी आपले बाकीचे शरीर मजबूत बनवले। याचा उपयोग त्यांना गाण्यात सुद्धा झाला। ते तासन तास मैफलीत बसू शकत असत। नंतर त्यांच्या पायात शक्ती आली व ते सायकल सुद्धा चालवू लागले। ते हुतुतू व हॉलीबॉल सुद्धा खेळत होते। काचा कुटून पतंगाचा माजा बनवण्यात ते वाकबगार होते। तसेच ते गुलेर बनवत, भाला फेक करत आणि तलवारबाजी सुद्धा करत। काव्यलेखन 1961 साली 29 वर्षाचे असताना नागपूर नागविदर्भ प्रकाशनाकडून त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला। त्याचे नाव रूपगंधा। राज्यशासनाचे दुसरे पारितोषिक रूपगंधाला मिळाले, पण दिलीप चित्रे यांच्यासोबत ते विभागून भेटले, तर पहिले पारितोषिक कुसुमाग्रजांना मिळाले होते। त्यानंतर पुढचा काव्यसंग्रह मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित व्हायला 13 वर्ष लागले। त्यातही त्यांनी केशवसुत पारितोषिक पटकावले। BA मध्ये 2 नापास झालेल्या सुरेश भटांचा रंग माझा वेगळा काव्यसंग्रह नंतर 3 विद्यापीठात MA साठी अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून ठेवला गेला। मध्ये त्यांनी स्वतः प्रकाशक व्हायचे ठरवले व एल्गार हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला। नंतर ग्रामीण भागात ते शिक्षकी व्यवसायात आले। अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी कविता लेखन सुरू ठेवले होते। त्यांनी लिहिलेला एक काव्यसंग्रह हृदयनाथ मंगेशकरांना एका ठिकाणी सापडला। त्यातील कविता वाचून प्रभावित होऊन त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या। त्यांच्या गझला व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर यांनी गायल्या आहेत। गडचिरोली येथे भरलेल्या 39व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। धर्मांतर सुरेश भटांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे श्रद्धास्थान होते।
आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. काव्यसंग्रह एल्गार, काफला, झंझावत, रंग माझा वेगळा, रसवंतीचा मुजरा, रूपगंधा, सप्तरंग, सुरेश भटांची निवडक कविता, हिंडणारा सूर्य इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. सुरेश भट यांच्यावरील पुस्तके. सुरेश भट यांच्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर खालील पुस्तके वाचायला हवीत. अन उदेला, एक तारा वेगळा, गझल सम्राट सुरेश भट. पु ल देशपांडे आणि लता मंगेशकर यांनी सुरेश भटांबद्दल काढलेले उद्गार खालीलप्रमाणे. पु ल देशपांडे: सुरेश भटांची कविता एक दिवशी मला अचानक भेटली आणि नवकवितेच्या या जमान्यात नुसत्या निरनिराळ्या रंगांचेच नव्हे तर निरनिराळ्या अंतरंगांचे दर्शन घडले. त्या कवितेचा बाज आणि साज हा सर्वस्वी निराळा नव्हता, पण प्रसाद गुणांशी फारकत घेतलेला आधुनिक कवितेच्या युगात या हृदयीचे त्या हृदयी घातल्यासारखी ही कविता एकदम मनात शिरली. लता मंगेशकर: आज प्रसिद्ध होणाऱ्या मराठी कविता संग्रहामध्ये तुमचा हा संग्रह आपल्या स्वतंत्र वैशिष्ट्यामुळे निश्चित ठळकपणे उठून दिसेल. त्याचा रंग वेगळा आहे हे तर खरेच, पण तो रंग असलही आहे कारण तुमच्या हृदयातले रंग त्यात मिसळलेले आहे. कौटुंबिक: सुरेश भट यांना एक मुलगी विशाखा व दोन मुलगे हर्षवर्धन व चित्तरंजन हे आहेत. निधन: हृदयविकाराच्या झटक्याने 14 मार्च 2003 रोजी त्यांचे वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. आपण आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.